येत्या सप्टेंबर महिन्यात सुद्धा समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता तशी कमीच आहे असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय. त्यामुळे खरीप हंगामच सध्या धोक्यात येतोय. या संकटावरती उपाय म्हणून राज्य सरकार कृत्रिम पावसाची चाचपणी करू लागलंय. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तशी मागणी केली असल्याची माहिती पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वतीनं देण्यात आली आहे. कृत्रिम पाणी टंचाई जे पाणी पाडण्याचा या ठिकाणी सुद्धा मागणी होते आहे, पण शास्त्रज्ञांच्या माध्यमातून त्याच्यावर विचार करणं सुरू आहे. जर पोषक वातावरण असलं त्याला त्यांच्या टेक्निकल पद्धतीने आपल्याला घ्यावं लागतं, तर त्यांच्याकडनं ही माहिती मिळाल्यानंतर जर कृत्रिम पाऊस पडण्याची स्थिती असली तर शासन दरबारीसुद्धा मागच्या काळात मीच ही मागणी केलेली आहे. जवळपास 2-3 महिन्यापूर्वीच ज्यावेळेस विषय आला तर या महिन्या पहिले कॅबिनेटमध्ये आपण ही मागणी केलेली होती, आणि मला तर हे असं वाटतं की टेक्निकल आल्यानंतरच त्याच्यावर या ठिकाणी पर्याय शोधला जाईल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.